खेळाचे शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे शिक्षण आहे. अभ्यासाप्रमाणे खेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. अभ्यासामुळे आपण बुद्धिमान होतो, मात्र खेळामुळे मानसिक व व्यक्तिगत विकास होतो. मैदानावरील खेळाचे शिक्षण हे आयुष्यभर पुरणारे शिक्षण असून, हे शिक्षण देणारी स्काउट चळवळ ही भिंतीबाहेरची सर्वोत्तम शाळा असल्याचे मत प्रख्यात लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांनी व्यक्त केले आहे. सदाशिवपेठेतील श्री शिवाजी कुल पुणे या स्काउट गाईड खुल्या पथकाचे 105वे वर्ष असून, यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृह, राजीव गांधी ई लर्निंग स्कूल शिवदर्शन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध चित्रकार राहुल देशपांडे, ज्येष्ठ कुलवीर माधव दायगुडे, माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा योगिनी जोगळेकर, कुलाच्या कार्यकारिणी कुलमुख्य श्रावणी कदम, यश गुजराती, सानिका काकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या कुलवार्ता या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कब शार्दूल राजूरकर, उत्कृष्ट बुलबुल जिया सखरानी, उत्कृष्ट स्काउट सक्षम वायकर, उत्कृष्ट गाईड स्वरा पवार, उत्कृष्ट अधिकारी साक्षी वाडकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच तब्बल 50 वर्षापूर्वी कुलमुख्य असलेल्या आणि आजही कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, योगिनी जोगळेकर यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. राहुल देशपांडे म्हणाले, पुस्तक वाचन कविता वाचनासोबत आपण चित्र बघायला देखील शिकले पाहिजेत. आपल्या आजूबाजूचे किल्ले मंदिरे यांना भेट देताना केवळ सहल म्हणून नाही, तर त्यांचा अभ्यास करीत इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. त्यावरून स्वतःची चित्रे रेखाटावी. आपल्या येथे अनेक प्रकारची संग्रहालये देखील आहेत, तो आपला ठेवा असून ती देखील अभ्यासपूर्ण पद्धतीने पहा, असा सल्ला त्यांनी मुलांना दिला. धनश्री देवकर, कीर्ती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर नरेंद्र धायगुडे यांनी आभार मानले. खेळायला पाहिजेच आहे, कारण खेळाचं शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं शिक्षण आहे. म्हणजे मला तर वाटतं की शाळेपेक्षा खेळ जास्त खेळावा, अभ्यासापेक्षा मुलांनी खेळावं जास्त, कारण खेळामध्ये आपला मानसिक विकास होतो, व्यक्तिमत्वाचा विकास होतो. अभ्यास करून करून आपण बुद्धिमान होतो किंवा आपली बुद्धी वाढते, पण खेळ खेळून खेळून आपली प्रतिकार शक्ती वाढते, आपली मेंदूची शक्ती वाढते, आपल्याला इतर मुलांमध्ये कसं खेळावं, कसं ॲडजस्ट व्हावं, त्यांच्याशी मैत्री कशी करावी, हे सगळं यायला लागतं. तर एक माझी आणखी एक कविता अशी होती बरं का, की मी